मराठा समाजाला आरक्षण देतो असं सांगून झुरत ठेवण्याचं काम शिंदे सरकार करत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केला. विनाकारण शरद पवारांचं नाव पुढे केलं जातंय. शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला आहे असं एकतरी वक्तव्य दाखवावं. आपण अयशस्वी होतोय असं होत असताना दुसऱ्यांच्या डोक्यावर नारळ फोडणं हे कामच आहे. आपल्याला जमत नाही, तुम्ही धनगर लिंगायत समाज यांना आरक्षण देणार होता तेही जमलं नाही. तुम्ही दिलेली सर्व आश्वासनं अयशस्वी झाली आहेत. मोठेपणा घेण्यासाठी जाता तेव्हा शरद पवार यांचं नाव घेत नाहीत. आता आरक्षणाच्या बाबतीत कात्रीत सापडलेले शिंदे सरकार आणि उपमुख्यमंत्री त्यांचे नाव घेत आहेत. तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर तुमच्या मंत्रिमंडळानं प्रधानमंत्र्यांकडे जाऊन त्याबद्दल चर्चा केली पाहिजे असा सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. त्यांनी एकही वक्तव्य शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला असं दाखवा. आपण अयशस्वी होतोय असं दिसल्यानंतर दुसऱ्याच्या अंगावरती डोक्यावरती नारळ फोडणं हे पहिल्यापासूनच कामच आहे. त्यांनी मला एकदा दाखवावं की शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. उगाच शरद पवार आपल्याला जमत नाही ना. आता तुम्ही धनगरांना आरक्षण देणार होते ते जमलं नाही. तुम्ही लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते ते जमलं नाही. तुम्ही मुस्लिम बांधवांना ते आरक्षण देणार होत नाही का? मुस्लिम बांधवांना आरक्षण दिलं तर पॉलिटिकल प्रोग्राम खराब होतो ना. का आम्ही मुसलमानांविरुद्ध आहोत हाच तर बीजेपीचा अजेंडा आहे. म्हणजे तुम्ही दिलेली प्रत्येक आश्वासनं फेल झाली. कोणामुळे झाली? शरद पवारांमुळे. मोठेपणा घ्यायला जेव्हा जातात तेव्हा ते नाही शरद पवारांची आठवण. अर्ध्या कामाचं जे उद्घाटन केलंय तेव्हा नाही येत तुम्हाला शरद पवारांची आठवण. हे सगळं काम शरद पवार साहेबांनी सुरू केलंय. तेव्हा आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत कात्रीत सापडलेले शिंदे सरकार आणि त्याच्यातले उपमुख्यमंत्री हे आता शरद पवारांचं नाव घेते. लोकांना माहिती आहे शरद पवारांचा आहे, याच्यात काही एक संबंध नाही.